नमस्ते, स्वागत है तुमचं रुचितस किचन मध्ये। कोजागिरी पौर्णिमा म्हटलं की मसाले दूध जे आहे ते आलंच पाहिजे, आणि ते मसाले दूध करण्यासाठी काय काय साहित्य वापरलंय ते आता आपण इकडे पाहूयात। इकडे मी 2 लिटर एवढं दूध घेतलेलं आहे, त्याचबरोबर इकडे ड्रायफ्रूट जे ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकतात। इकडे मी साधारणपणे 1¼ कप इतके काजू, पिस्ता, बदाम घेतलेले आहेत, 1 ते 7 वेलची घेतलेले आहेत आणि केशर, 1¼ कप कंडेन्स मिल्क, 350 ग्रॅम साखर, 50 ग्रॅम ब्राउन शुगर। ही साखर तुम्हाला कुठच्याही दुकानामध्ये वाण्याच्या अगदी सहजपणे मिळू शकते। 1 चमचा ड्राय रोज पेटल्स घेतलेले आहेत, म्हणजे आपल्या सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या ज्या असतात त्या घेतलेल्या आहेत। हे ऑप्शनल आहे, तुम्हाला मिळाल्या तर तुम्ही वापरू शकता, त्यांनी पण आपल्या दुधाला एक सुंदर असा फ्लेवर येतो। आणि 1 चमचा एवढा आपल्याला इकडे लागणार आहे केशर इलायची सिरप। तर चला तर पाहूया, एकदम असं सुगंधित आणि सुंदर असं लागणारं प्यायला आणि थोडस हटके असं जे आहे ते मसाले दूध जे आहे ते कसं बनवायचं ते। मसाले दूध करण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला जो आहे तो दुधाचा मसाला बनवून घ्यायचा आहे। त्यासाठी मी एका पॅन मध्ये हे ड्रायफ्रूट जे आहेत ते सगळे भाजून घेणार आहे। सगळ्यात आधी मी ह्याच्यामध्ये बदाम भाजून घेते। ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात। आता हात लावून चेक करायचं, आपल्याला असं कळतं की हा थोडस गरम झालंय तर मग ते काढून घ्यायचे। एकदम जास्त सुद्धा आपल्याला असे भाजून नाही घ्यायचे ते। आता आपण काजू भाजून घेणार आहोत। त्याच्यामध्ये पिस्ताही भाजून घेते। एक 6 ते 7 वेलची ती सुद्धा आपण भाजून घ्यायची आहे। ह्याच्यामध्ये जर तुम्हाला जायफळचा आता फ्लेवर आवडत असेल तर तुम्ही जायफळ सुद्धा ऍड करू शकतात, पण मी ह्याच्यामध्ये जायफळ ऍड नाही करणार आहे, मला फक्त वेलचीचाच फ्लेवर द्यायचा आहे म्हणून मी ह्याच्यामध्ये फक्त वेलचीच घेतलेली आहे। तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जायफळही घेऊ शकतात। सगळे ड्रायफ्रूट भाजून झालेलेच आहेत, तर आता आपण इकडे दूधही गरम करून घेणार आहोत। तिकडे 2 लिटर एवढं दूध जे आहे ते मी पहिला गरम करून घेणार आहे। आता मसाला जो आहे तो आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत। ह्याच्यासाठी मी इकडे पूर्ण ड्रायफ्रूट जे आहेत ते वाटून नाही घेणार आहे, त्याच्यातले अर्धे जे आहेत ते मिक्सरला वाटून घेणार आहेत आणि बाकीचे जे आहेत ते आपण स्लायसरनी स्लाइस करून वरती आपण ते दुधावरती घालून घेणार आहोत। तर इकडे मी अर्धे पिस्ता घेते, अर्धे काजू घेते, अर्धे बदाम घेते आणि वेलची जी आहे ती पूर्ण घ्यायची आहे। सगळे ड्रायफ्रूट्स आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत। मसाले दुधासाठी लागणारा इकडे मसाला जो आहे आपल्या इकडे बनवून तयार झालेला आहे आणि खूपच सुंदर असं त्याचा सुवास सुद्धा असा येतोय। तर दुधामध्ये गेल्यावरती त्याची टेस्ट एकदमच ऑसम येणार आहे। तर आता आपण इकडे असंच ठेवूया, जिथपर्यंत दुधाला उकळी येत नाही तिथपर्यंत आपण बाकीचे इन्ग्रेडियंट जे ते दुधात ऍड नाही करू शकत। इकडे त्या दुधाला छानपैकी अशी उकळी अशी येतच आहे। तर आता आपण ह्याच्यामध्ये साखर घालून घेणार आहोत। 1 350 ग्रॅम एवढी मी ह्याच्यामध्ये साखर घालून घेते। साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात। या साखरेमुळे आपल्या दुधाला जो रंग जो आहे तो खूप छान आणि मस्त असा येईल म्हणून मी ह्याच्यामध्ये ही ब्राउन शुगर ऍड करून घेणार आहे। मस्त त्या कॅरेमल कलर जो आहे तो या साखरेमुळे येतो आणि टेस्ट सुद्धा तितकीच भारी लागते एकदम। तर या पद्धतीने तुम्ही दूध जे ते नक्की ट्राय करा। ह्याच्यामध्ये मी कंडेन्स मिल्क घालून घेते म्हणजेच मिल्क मेड, ते आपण इकडे 1/4 एवढं घेतलेलं आहे म्हणजे 50 ग्रॅम एवढं जे आहे तिकडे मी कंडेन्स मिल्क घालून घेतलंय। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला मसाले दुधासाठी आपण जो मसाला जो करून घेतलाय तो सुद्धा मी इकडे घालून घेते।
आता ह्याच्यामध्ये मी केशर घालून घेते। ह्याने सुद्धा आपल्या दुधाला रंग जो आहे तो खूप छान असेल। तुम्हाला जेवढं आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही ह्याच्यामध्ये केशर घ्या, ते तुम्ही घालू शकता। ह्याच्यामध्ये एक चमचा एवढं केशर इलायची सिरप आहे ते घालून घेते। तुमच्याकडे असेल तर तुम्ही वापरू शकता, नाही वापरलं तरी सुद्धा चालेल, कारण की आपण ऑलरेडी ह्याच्यामध्ये वेलची वगैरे ऍड केलेलीच आहे। तर कॅरेमलचा रंग असा आलेला आहे, थोडस त्या क्रिमिश मध्ये येल्लोइश असा कलर असा आलाय। तुम्ही थोडस दूध जे आहे ते इकडे आटवून घेणार आहे की त्याच्यामुळे दुधाला एक मस्तच एक घट्टपणा पण असं येईल आणि थोडं आपलं दूध जे ते व्यवस्थित जाडसर असं होईल। इकडे तुम्ही पाहू शकतात मसाले दुधाला खूप मस्त अशी उकळी जी आहे ती आलेली आहे। आणि तुम्हाला जेवढं दूध आटवायचं असेल तुम्ही त्याप्रमाणे आटवू शकतात। आणि खूपच सुंदर असा सुवास सुद्धा जो आहे तो इकडेचा सुटलेला आहे आणि खूपच छान आपल्या इकडे दूध असं बनवून असं तयार झालेलं आहे। आणि त्याचा रंग सुद्धा तितकाच सुंदर असा आलेला आहे आणि खूपच सुंदर आपल्या इकडे मसाले दूध जे ते बनवून असं तयार झालेलंच आहे। तर आता मी ह्याच्यामध्ये ड्राय रोज पेटल जे आहेत ते घालून घेणार आहे। ह्याच्यामध्ये मी ड्रायफ्रूटचे ते काप जे आहेत ते घालून घेणार आहे। दूध जे ते एन्जॉय करू शकतात, नाही तर थोडंसं थंड झाल्यावरती सुद्धा ह्या दुधाची टेस्ट जी आहे ती अजूनच वाढते। तर आता मी हा गॅस बंद करून घेते आणि थोडंसं दूध जे आहे ते थंड झाल्यावरती मी तुम्हाला एका सर्व्हिंग ग्लासमध्ये सर्व करून दाखवते की आजचं आपलं मसाले दूध जे ते कसं बनवून तयार झाले ते। तर तुम्हाला गरम गरम आवडत असेल प्यायला तर तुम्ही इकडे गरमागरम सुद्धा हे दूध जे आहे ते इकडे एन्जॉय करू शकतात। आजची आपली छान आणि मस्त एकदम अशी मसाले दुधाची रेसिपी जी आहे ती बनवून अशी तयार झालेलीच आहे आणि मी एका ग्लासमध्ये इकडे सर्व सुद्धा केलेली आहे आणि खूपच छान आणि सुंदर अशी बनवून तयार झालेलं आहे हे दूध। तुम्ही इकडे पाहू शकतात किती सुंदर आजची आपलीकडे रेसिपी बनवून झालेली आहे आणि मला नक्की खात्री आहे की आजचं आपलं हे मसाले दूध पाहून तुमच्याही तोंडाला पाणी सुटलंच असेल आणि तुम्हाला सुद्धा असं वाटेल की आपण सुद्धा ही रेसिपी जी आहे ती कधी एकदा करून बघूते। आजची तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट बॉक्स मध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी रुचिता किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका। सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय रेसिपी अँड माय व्हिडिओ। पुन्हा आपण भेटू एका नवीन व्हिडिओ मध्ये, एका पर्यंत बाय बाय।